मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तीन ट्रक एकमेकांना धडकल्यानं अपघात झालाय. या अपघातामुळे गेल्या 6 तासांपासून वाहतूक ठप्प आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पर्यायी वाहतूक खंडाळा मार्गे वळवण्यात आली. अमृतांजन पुलाजवळ एकमेकांना धडकलेले हे तीनही ट्रक हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण ही वाहतूक सुरळीत करण्यास जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अपडेट्स घेऊयात. आम्ही चाकणवरनं निघालेलो, पुण्यावरनं पेशंटला घ्यायला चाललो. पेशंट सिरियस आहे, पण 4 तासापासून आम्ही इथंच थांबलेलो आहे. तर तिथं जाता येत नाही आम्हाला. तर अजून पर्यायच नाही कुठला जाण्याचा, तिकडे काय मार्ग मिळत नाही. गाडी 5:15 बजे से इधर फंसे हुए. इतनी बड़ी ट्रेला जो है उसके अंदर 120 टन वाली मशीन है जो कंडाला घाट पे जो देखो इधर सामने खड़ी है, वो टर्न होके ऐसा रुका, ऐसा घूम गया है कि बस निकल सकते हैं, ना बाइक निकल सकते हैं, ना आदमी जा सकते हैं. वैसी हालत में जो पोजीशन में खड़ी हुई है बसों केनरा पिंटो बस में मैंगलोर से आया हूँ. और गाड़ी के अंदर औरतों गए, बच्चे हैं. चार घंटे, सवा चार, साढ़े चार घंटा हो गया. कोई पानी नहीं है, कोई चीज नहीं. इतनी दिक्कत ही है, इतनी. या संदर्भातले अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे यांच्याकडून. विशाल, काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे? ही तीनही ट्रक हटवण्यात आलेले आहेत का? आणि जर हटवले नसतील तर ही वाहतूक पूर्ववत व्हायला आणखी किती तास लागतील? सुनांदी बरोबर आहे. आज सकाळी 4:15 ते 5:30 दरम्यान खंडाळा बोरघाटामध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी अमृतांजन पुलाखाली एक मोठा हायड्रा जो आहे 120 टनाचा एक जॉब घेऊन चाललेला होता, आणि तो हायड्रा जागेवरती फिरलेला असल्यामुळे ही जी लेन आहे मुंबईकडे जाणारी ती पूर्णतः बंद झालेली आहे. आणि यामुळे जे वाहतूक आहे ती खोळंबलेली आहे. महामार्ग पोलिसांनी पर्याय म्हणून जो जुना मुंबई पुणे नॅशनल हायवे आहे त्या मार्गाने मुंबईकडे जाणारी जी वाहतूक ती सोडलेली आहे. मात्र जी लोक या ट्रॅफिक मध्ये अडकलेली आहे त्यांचे अतिशय हाल झालेले आहेत. आज गणपती बसणार आहे, पहिला दिवस आहे. अनेक लोकांना घरी जायचं होतं, त्यांच्या ते याच्यामध्ये अडकलेले आहेत. अनेकांना हॉस्पिटल्स मध्ये जायचं होतं, काही जणांच्या फ्लाईट्स होत्या. त्यांचे हाल खूपच मोठ्या प्रमाणात हाल चाललेले आहे. मात्र एक गोष्ट मात्र नक्की की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती IRBG ही जी कंपनी आहे जी प्रवाशांकडनं टोल वसूल करते आणि त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचं आश्वासन देते, त्यांच्याकडे तर असा कुठला अपघात झाला तर त्याच्यावरती कुठलाही पर्याय नाहीये. हे जे मशीन्स आहे या बाहेर काढण्यासंदर्भातही त्यांच्याकडे कुठलीही उपाययोजना, कुठलीही साधन सामग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये. सुवर्ण, धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीबद्दल. एकंदरीत ही वाहतूक आता पूर्ववत व्हायला आणखी किती तास लागतील हे सांगणं सध्या तरी कठीण दिसत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.